नमस्कार, मी हिरामन भुजबळ, ECA सचिव म्हणून मी या ठिकाणी कार्यरत आहे शहरामध्ये। आज या ठिकाणी गणपती विसर्जनाच्या निमित्ताने ECA तर्फे या ठिकाणी मूर्तिदान जे केले जाते त्या मूर्तिदान केलेल्या नागरिकांसाठी भक्तांसाठी आम्ही कापडी पिशव्या या ठिकाणी त्यांना भेट म्हणून देत आहोत। याचा उद्देश असा आहे, नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर करू नये, बाजारात जाताना इतर काही कामासाठी बाहेर जाताना ते पिशव्या घेऊनच जाव्या, पिशवीचा वापर करावा, प्लॅस्टिक वापरू नये। की प्लॅस्टिक वापरल्यामुळं काय होतं, नदी आणि इतर ठिकाणी आरोग्याला त्याचा त्रास होतो, महापालिकेला त्रास होतो आणि अल्टिमेटली त्याचा आपल्यालाच त्रास होतो। म्हणून आपण महापालिकेला सहकार्य करायचं, आपल्या आरोग्यासाठी सहकार्य करायचं, हा उपक्रम राबवण्यासाठी या ठिकाणी आम्ही करत आहोत। आता आमची ECA पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे आणि सध्या कोरोना काळात हा ऑक्सिजनचा तुटवडा आपण सर्वांनी पाहिलेला आहे, भासलेला आहे आणि याच्यामुळे आपल्याला पर्यावरण रक्षण हे किती महत्त्वाचं आहे। झाडे लावा, झाडे जगवा, प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, कापडी पिशव्या वापरा, असा संदेश आम्ही ECA तर्फे लोकांना देत आहोत की जेणेकरून पर्यावरण रक्षणासाठी आमचा एक खारीचा वाटा या संस्थेतर्फे उचलला जाईल। 1000 आत्तापर्यंत मूर्ती संकलनामध्ये जवळजवळ 1.5 दिवसापासून आम्ही मूर्ती संकलन करत आहोत आणि इथे या काकडे पार्क घाटावर आत्तापर्यंत जवळजवळ 4500 जास्त मूर्ती दान घेतलेल्या आहेत। लोकांचं सहकार्य चांगलं मिळत आहे, आमच्या संस्थेचं सहकार्य चांगलं मिळत आहे। संस्थेतर्फे आत्तापर्यंत आम्ही 1000 पिशव्या यांचं वाटप केलेलं आहे। त्याचप्रमाणे पर्यावरण मित्र संवर्धन संस्थेतर्फे आम्ही काही तुळशीची रोपं, एक टेम्पोवर तुळशीची रोपंही इथे वाटत